इयत्ता दुसरी पाठ चतुर हिराबाई स्वाध्याय सराव विद्यार्थ्यांकरिता काही उपयुक्त प्रश्न प्रश्न माणिक झोपेतून केव्हा उठला उत्तर माणिक झोपेतून पहाटे उठला प्रश्न माणिक जवळ किती बैल होते उत्तर माणिक जवळ दोन बैल होते प्रश्न माणिकने कोणाला हाक मारली उत्तर माणिकने बायकोला हाक मारली प्रश्न माणिक व हिराबाई कोठे गेले उत्तर माणिक व हिराबाई बैल बाजारात गेले प्रश्न माणिकने बायकोला हाक का मारली उत्तर माणिकला दोन बैलापैकी एकच बैल दिसला म्हणून त्याने बायकोला हाक मारली प्रश्न हिराबाई बाजारात अचानक का ओरडल्या उत्तर बाजारात हिराबाईंना त्यांचा बैल दिसला म्हणून त्या ओरडल्या प्रश्न बाजारात आपला बैल पाहून हिराबाईंनी कोणते उद्गार काढले उत्तर अहो हा पहा आपला बैल चोर सापडला असे उद्गार काढले प्रश्न हिराबाईंनी चोराला कोणता प्रश्न विचारला उत्तर बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग असा प्रश्न हिराबाईंनी विचारला प्रश्न चोराने बैलाचा कोणता डोळा अधू आहे असे सांगितले उत्तर चोराने बैलाचा आधी उजवा मग डावा डोळा अधू आहे असे सांगितले प्रश्न पोलीस चोराला का घेऊन गेले उत्तर बैलाची चोरी उघडकीस आली म्हणून पोलीस चोराला घेऊन गेले प्रश्न माणिक व हिराबाई आनंदाने घरी का गेले उत्तर माणिक आणि हिराबाई यांना त्यांचा चोरीला गेलेला बैल परत मिळाला म्हणून ते आनंदाने घरी गेले प्रश्न हिराबाईंनी कोणती युक्ती केली उत्तर हिराबाईंनी बैलाचे डोळे झाकले आणि बैलाचा कोणता डोळा अधू आहे हा प्रश्न विचारला प्रश्न हिराबाई आणि चोर का भांडू लागले उत्तर हा बैल माझाच आहे असे हिराबाई आणि चोर या दोघांनी सांगितले त्यामुळे ते भांडू लागले प्रश्न हिराबाईंनी चोराची चोरी कशी पकडली उत्तर हिराबाईंनी बैलाचे डोळे झाकले आणि चोराला प्रश्न विचारला चोराने उत्तर दिल्यावर हिराबाईंनी बैलाच्या डोळ्यावरचा हात काढला बैलाचा कोणताच डोळा अधू नाही असे दिसले यावरूनच चोरी पकडली